कडकनाथ कोंबडी व्यवसायातील घोटाळ्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांना फिरकू देणार नसल्याची भूमिका आता शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. तसंच याविषयी शेतकरी आता कायदेशीर लढा लढणार असल्याचा निर्वाळा शेतकऱ्यांनी बैठकीमध्ये दिलेला आहे. शेतकऱ्यांना सगळ्याच पुढाऱ्यांनी आतापर्यंत सांगितलं की तुम्ही शेतीसोबत जोड उद्योग सुरू करा आणि ज्यावेळी तरुण शेतकरी आयुष्याची गुंतवणूक घालून जोड उद्योग तयार करायला गेले त्यावेळी मात्र त्यांचा घात करायचं काम राज्यकर्त्यांच्या आधारावरच काही पुढाऱ्यांनी केलं. त्यांच्यावर MPID खालीच सगळ्या गुन्ह्यांची नोंद झाली पाहिजे आणि तसा आदेश मुख्यमंत्र्यांनी कमिशनरनी कलेक्टरनी दिला पाहिजे. जे राज्यकर्ते एकही शब्द बोलायला तयार नाहीत, गेले 15 दिवस वर्तमानपत्रामधून सगळ्या प्रकारच्या मीडियामधून शेतकऱ्यांच्यावर अन्याय कसा झाला आणि शेतकऱ्यांना कसं फसवलं गेलं हे सलग 15 दिवस येत असताना सुद्धा एकही राज्यकर्ता या बाबतीमध्ये आवाक्षर बोलत नाही हे शेतकऱ्यांच्यावर अन्याय करणार आहे. शेतकरी गप राहील आणि हे पैसे पचू दिला असा जर कोणाचा भ्रम असेल तर त्यांनी तो भ्रम सोडावा. आम्ही लढणार आहोत आणि शेतकऱ्यांचा रुपाया रुपाया वसूल करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी जर आदेश देऊन हे गुन्हे नोंदले नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा फिरू देणार नाही, त्यांनी लक्षात ठेवावं.